नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे विनीत भावसार आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताच काय झालं की उदय सामंत जे आपले तंत्रशिक्षण मंत्री आहे त्यांनी महाविद्यालयीन परीक्षांवर एक महत्वाचा निर्णय आता जाहीर केलेला आहे तरीसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात काही अजून सुद्धा छोटे छोटे डाऊट आहे तर हे सर्व डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे आणि त्यांनी जे पण काही निर्णय घेतलेले आहे ते निर्णय आपण सविस्तरपूर्वक आता बघूया तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे पण काही तुमचे बारीक सारीक डाऊट असतील ते सर्व क्लिअर होऊन जाईल तर बघूया की त्यांनी असं म्हटलं की बरेचसे विद्यार्थी हे आपापल्या गावी गेलेले आहे हॉस्टेल त्यांच्याकडून खाली करून घेतले गेले होते त्यामुळे ते, ते आपापल्या घरी आता राहत आहे पण त्यांना जर समजा आता एक्झाम द्यायच्या म्हटल्या तर त्यांना आपले गाव सोडून इथे यावं लागेल आणि इथे येण्यासाठी किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतल्या त्या ठिकाणी जाण्यासाठी पुरेशी वाहन व्यवस्था आता उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना इकडे येणं ना पॉसिबल नाहीये त्या त्यामुळे त्यांनी असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर की फक्त आणि फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम ची म्हणजे शेवटच्या वर्षाच्या फक्त शेवटच्या चीच आता एक्झाम होणार आहे बाकी सर्व सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे म्हणजे बघूया आता की कसं आहे आता जर समजा फर्स्ट इयर सेकंड इयर या सर्व विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्यात आले गेलेले आहे म्हणजे त्यांना आता एक्झाम देण्याची गरज नाहीये आता फक्त शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांनाच फक्त एक्झाम द्यायची आहे बाकी सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट केले गेलेले -के आहे आता बघा जर डिप्लोमा म्हटलं तर फक्त सिक्स्थ सेम म्हणजे शेवटच्या सहाव्या सेमेस्टरची एक्झाम घेण्यात येईल नंतर जर समजा तुमची इंजिनिअरिंग म्हटलं तर तुमची फक्त आणि फक्त आठव्या सेमिस्टरची एक्झाम घेण्यात येईल बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आता प्रमोट करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना फिफ्टी फिफ्टी मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे पॅटर्न बऱ्याचशे विद्यार्थी असे पण म्हटले होते की हे फेक व्हिडिओज आहे फेक न्यूज आहे तर त्यांनी आता बघून घ्या की फिफ्टी फिफ्टी पॅटर्ननुसारच तुम्हाला पास केल्या करण्यात येणार आहे तर फिफ्टी फिफ्टी पॅटर्न आता आपण दोन मिनटात बघून घेऊ की फिफ्टी फिफ्टी पॅटर्न म्हणजेच काय की पन्नास पर्सेंट मार्क हे तुमच्या मागच्या सेमिस्टरच्या रिझल्टनुसार दिले जातील आणि पन्नास टक्के मार्क्स हे तुमच्या इंटरनल असेसमेंटवरून म्हणजे ज्या पण काही तुम्ही असाइनमेंट सबमिट केलेल्या आहे रिपोर्ट सबमिट केलेले आहे जे पण काही मॅन्युअल्स वगैरे जे पण काही तुम्ही केलेलं आहे त्या सर्वांच्या आधारे तुम्हाला पन्नास टक्क्यांमधून मार्क्स देण्यात येईल आणि इकडचे पन्नास टक्के इकडचे पन्नास टक्के अशा शंभर टक्क्यांमधून तुमचा फायनल रिझल्ट हा देण्यात येईल अजुन सुद्धा वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही असाइनमेंट वगैरे काही सबमिट केले नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबमिट करून द्या कारण त्याच आधारे तुमची फायनल ग्रेडिंग ठरणार आहे तुमचा फायनल रिझल्ट ठरणार आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये अजून सुद्धा काही डाऊट आहे की आमची अटेंडन्स तर कमी होती मग काय होणार तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम यावेळेस तुमची अटेंडन्स पाहिली जाणार नाहीये म्हणजे त्यांनी असं सांगितलं की लॉकडाऊन ज्या दिवसापासून सुरू झालं म्हणजे पंचेचाळीसावा दिवस जर समजा आजचा असेल तर हे पंचेचाळीस दिवस तुमच्या अटेंडन्समध्ये ॲड केले जाणार आहे बुवा त्यामुळे अटेंडन्सचा विषयच नाही आहे नंतर पुढचा असा मुद्दा आहे की बघा जर समजा या फिफ्टी फिफ्टी पॅटर्ननुसार जे पण काही तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे त्या मिळालेल्या मार्क्सवर तुम्ही जर समजा नाखुश असाल तर समजा तुम्हाला असे वाटते की नाही मग मला यापेक्षा जास्त मार्क मिळू शकत होते पण मला तर कमी मार्क्स मिळाले मग तुम्ही काय करू शकता की पुढच्या सेमिस्टरला तुम्ही अपील करू शकता की आम्हाला एक ऐच्छिक परीक्षा द्यायची इच्छा आहे जेणेकरून आमचे मार्क्स वाढतील म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना असा डाऊट असेल की आमचे मार्क वाढायला हवे ते विद्यार्थी ऐच्छिक परीक्षा देऊ शकतात जेणेकरून त्यांना सुधारित मार्क्स वाढीव मार्क्स देण्यात येईल व फिफ्टी फिफ्टी पॅटर्ननुसार जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले आणि तो समजा एखाद्या विषयात नापास झाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विषयाचे सबमिशनच केले नसेल त्याच्या असाइनमेंटच सबमिट केल्या नसेल तर मग तो विद्यार्थी त्या विषयात नापास होऊ शकतो मग अशा विद्यार्थ्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये त्या विषयाचा लेखी पेपर द्यावा लागेल परत व्यवस्थित लक्ष देऊन ऐका विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही एखाद्या विषयाचे असाइनमेंट इंटरनल असेसमेंटमध्ये नापास असाल किंवा ते तुम्ही पूर्ण केले नसेल तर तुम्हाला फेल करण्यात येईल आणि त्या विषयाचा पेपर तुम्हाला परत पुढच्या सेमिस्टरला द्यावा लागेल त्यामुळे अजून सुद्धा वेळ आहे लवकरात लवकर तुमचे असाइनमेंट सबमिट करून द्या आता जे पण काही तुमचे प्रॅक्टिकल्स किंवा मग इंटर्नल ओरल्स वायवा वगैरे एक्सटर्नल ओरल वगैरे जे पण काही उरलेले आहे त्या ओरल तुमच्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे म्हणजे तुमचं बघा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा मग स्काईप वगैरे अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या सहारे तुमची इंटर्नल ओरल घेण्यात येईल किंवा जे पण काही तुमचे प्रॅक्टिकल्स वगैरे ते घेण्यात येईल आता तुमचा बऱ्याचशा पुणे किंवा मुंबईच्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की आमचे तर काही काही पेपर झाले होते मग आता आमचं काय होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे पण पुणे आणि मुंबई विभागातले असेल त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा तुमचे काही काही पेपर झाले असेल आणि अर्धे पेपर तुमचे बाकी असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रमोट करण्यात येईल आणि बघा आता प्रमोट केल्यानंतर जर समजा तुमचे मार्क भरताय शंभरपैकी सत्तर आणि जो पेपर तुम्ही लिहिला होता त्याआधी म्हणजे लॉकडाऊन होण्या अगोदर जो पेपर तुम्ही दिला होता त्यामध्ये तुम्हाला मार्क मार्क भरताय नव्वद तर ज्यामध्ये जास्त मार्क्स आहे ते मार्क्स तुमचे पकडण्यात येईल म्हणजे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यामध्ये कसे असेल ज्याच्यामध्ये जा जास्त मार्क्स तेच मार्क्स तुमचे पकडले जाईल तर पुणे मुंबई युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा डाऊट क्लिअर झाला असेल अशी आशा करतो नंतर सर्वात मोठा प्रश्न आणि जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न की सर आमचे तर बॅकलॉग आहे आम्ही ए टी के टीमध्ये आहे मग आमचे काय होईल तर अशा विद्यार्थ्यांना माझे उत्तर आहे हे ऐका व्यवस्थित ऐका यू जी सीच्या गाईडलाईननुसार उदय सामंत यांनी जे आता निर्णय जाहीर केलेले आहे त्या निर्णयानुसार ए टी के टीच्या एटी विद्यार्थ्यांना बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना वाय डी किंवा ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षामध्ये पुढच्या सेमिस्टरमध्ये प्रमोट करण्यात येईल पण त्यांचे जे पण काही विषय बॅकलॉग आहे किंवा जे पण विषय त्यांना नापास झालेले आहे त्या विषयांना त्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये एक्झाम द्यावी लागेल म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या जे जे पण काही विषय बॅकलॉग होते त्या बॅकलॉग विषय त्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये क्लिअर करावे लागतील फक्त त्यांना प्रमोट करण्यात येईल ब ठीक आहे म्हणजे त्यांचं वर्ष वाया जाणार नाही आता बघा की मला आशा करतो की ब हा सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल आणि एक ते तीस जुलैमध्ये जे पण थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या शेवटच्या सेमिस्टरची एक्झाम घेण्यात येईल किंवा मग जे पण विद्यार्थ्यांचा बॅकलॉग वगैरे आहे त्या विद्यार्थ्यांची एक्झाम एक ते तीस जुलैच्या मध्ये घेण्यात येईल पण अजून सुद्धा एक प्रश्न असा उद्भवतो की जर समजा ही कोरोनाची कंडिशन अजूनच खराब झाली ही जर समजा कंट्रोलमध्ये आलीच नाही नियंत्रणात आलीच नाही तर मग काय तर यासाठी वीस जूनच्या आसपास परत ते समिती वगैरे स्थापन करतील परत त्यांच्या कुलगुरूंच्या सभा भरवतील परत अंतिम निर्णय जाहीर करतील म्हणजे कसं की जे आपण काही थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे त्यांच्यावर सुद्धा फायनल निर्णय हा वीस जूनच्या आसपास घेण्यात येईल म्हणजे जर समजा स्थिती खराब झाली तर त्यांची सुद्धा कॅन्सल होऊ शकते आता नेमकं हे काय का होतं काय नाही होत हे सर्व कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे तर त्यांच्याबाबत फायनल निर्णय येईल तो वीस जूनच्या आसपास पण बघा विद्यार्थी मित्रांनो थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडायचा नाही आहे त्यांनी अभ्यास चालू ठेवायचा आहे कारण या एक्झाम त्यांच्यासाठीच घेतल्या जात आहे कारण त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे ना शेवटी कारण त्यांच्या कॉलेज ॲडमिशन वगैरे कोणते कोणते टॉपचे कॉलेज वगैरे त्या सर्व गोष्टींचा प्रश्न असतो त्यामुळे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची एक्झाम कंडक्ट करण्यात येत आहे नंतर तुमचा जो पुढचा विषय असा होता की ज्या पण काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा काही शंका असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या शंका त्या विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक काउन्सिलिंग कमिटी स्थापन केली जाणार आहे म्हणजे त्या कमिटीला तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात थी थी जे पण काही तुमच्या मनात डाउट आहे ते त्या कमिटीला विचारा त्या युनिव्हर्सिटीला विचारा ती युनिव्हर्सिटी ती कमिटी तुमचा डाऊट सॉल्व करेल कारण बघा ही नवीन गाईडलाईन जी त्यांनी जाहीर केलेली आहे या गाईडलाईनवर जमजा तुमच्या अजून काही शंका असतील तर ते तुमच्या सॉल्व केल्या जातील किंवा मग काही विद्यार्थ्यांना किंवा काही विद्यार्थ्यांच्या पालकांना भरपूर काही असे प्रश्न असतात ते प्रश्नसुद्धा हे काउन्सलिंग कमिटी हे काउन्सलिंग सेंटर लवकरात लवकर सॉल्व करतील तर येत्या दोन ते चार दिवसात या काउन्सलिंग कमिटीची स्थापना प्रत्येक जिल्ह्यात केली जाईल आता जे पण विद्यार्थी कॅरिओनच्या रूलनुसार डिप्लोमाच्या थर्ड इयरला आहे किंवा असे पण काही विद्यार्थी आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या चौथ्या पाचव्या सेमिस्टरचे काही बॅकलॉग आहे पण ते आता सध्या सहाव्या सेमिस्टरला आहे किंवा शेवटच्या सेमिस्टरला आहे मग अशा विद्यार्थ्यांचे पेपर होतील का किंवा जे पण काही बॅकलॉगचे पेपर आहे अशा विद्यार्थ्यांचे होईल का अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हीच कमिटी देणार आहे आणि येत्या दोन ते चार दिवसात ही कमिटी स्थापित होईल आणि यानुसार ती कोणकोणत्या जिल्ह्यात कुठे कुठे स्थापन झालेली आहे आणि त्यांचा हेल्पलाईन नंबर लवकरच वेबसाईटवर पब्लिश केला जाईल तर जसं काही अपडेट आलं या विद्यार्थ्यांसाठी की मी लगेच माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळवेल जर समजा या व्हिडिओचा काही तुम्हाला फायदा झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद